पिंपळास कोण रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून पिंपळास गावातील स्मशानभूमी व अग्निमाता न्यूंगली स्कूल देखील पाण्याखाली गेला आहे. भिवंडी तालुक्यातील पिंपळास कोण रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून साईनगर येथील ग्रामस्थांच्या घराघरामध्ये पाणी घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांची शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व पिंपळास गावातील स्मशानभूमीत देखील पाणी घुसले आहे. यावेळी गावातील काही मुले व ग्रामस्थ पुराच्या पाण्याची मजा घेण्यासाठी गेले असता पाण्याची पातळी अचानक वाढल्याने अडकून पडल्याची माहिती मिळताच पिंपळास गावचे ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र पताळे व माजी उपसरपंच घनश्याम भोईर यांनी स्वतः होडी घेऊन अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढल्याने पिंपळास ग्रामपंचायतीचे व उपसरपंचाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे भिवंडी तालुका उपाध्यक्ष महेश दादा भोईर, जिल्हा परिषद शाळा पिंपळास शिक्षण कमिटीचे अध्यक्ष अंकुश भोईर, समाजसेवक देवानंद माळी, अजित म्हात्रे, हरीश पाटील, नंदू पाटील, उमेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसान झालेल्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी महेशदादा भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.